आणि विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीतून उमेदवारी आणल्यास त्या उमेदवाराचा बँड वाजवीन असा इशारा लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी दिला. निलंगा विधानसभा मतदारसंघातल्या उमेदवारीवरती बोलताना त्यांनी पक्षातल्या विरोधकांना हा इशारा दिलाय. तर अमित देशमुख यांनी हा इशारा दिलेला आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातल्या उमेदवारीवर बोलताना त्यांनी पक्षातल्या विरोधकांना हा थेट इशारा दिलाय. लातूरचा नवरदेव मुंबईत ठरतो तर निलंग्याचा नवरदेव दिल्लीत ठरतो असं म्हणत त्यांनी दिल्लीतून उमेदवारी आणणाऱ्यांना थेट इशारा दिलेला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये देशमुख यांचं वर्चस्व असल्याचं सांगत त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना हा इशारा दिलेला आहे. लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी हा पक्षांतर्गत नेत्यांना इशारा दिलेला आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातल्या उमेदवारीवरती त्यांनी हे थेट वक्तव्य केलेलं आहे आणि याच वक्तव्यावरून आता त्यांनी थेट पक्षांतर्गत नेत्यांना हा इशारा दिल्याचं मानलं जात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीतून उमेदवारी आणल्यास त्या उमेदवाराचा बँड वाजवीन असा इशारा लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी दिलेला आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातल्या उमेदवारीवरती बोलताना त्यांनी पक्षातल्या विरोधकांना हा थेट इशारा दिला. लातूरचा नवरदेव मुंबईत ठरतो तर निलंग्याचा नवरदेव हा दिल्लीत ठरतो असं म्हणत त्यांनी दिल्लीतून उमेदवारी आणणाऱ्यांना थेट इशारा दिलेला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये देशमुख यांचं वर्चस्व असल्याचं सांगत त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना हा इशारा दिलाय. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.